दल हैं। हर दल को नेतृत्व को कार्यकर्ताओं को अपनी पार्टी का मुख्यमंत्री होना चाहिए, जिसमें कोई बुराई नहीं है और ना ही कुछ नया है। राज्यसभा चुनाव को देखते हुए विधायकों की खरीद फरोख्त की जा रही है, जो काफी दुर्भाग्यपूर्ण है। महाविकास अघाड़ी के कई नेता बीजेपी के वरिष्ठ नेताओं से मिले। महाविकास अघाड़ी के नेताओं ने मन की उदारता दिखाई है, लेकिन यह दुर्भाग्यपूर्ण है कि महाराष्ट्र में कई सालों बाद ऐसा हो रहा है। यह किसी भी सभ्य राज्य के लिए अच्छी बात नहीं है, ऐसा सुप्रिया सुले द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए कहा गया। तथा अनेक वर्ष आदरणीय पवार साहब कृषि मंत्री होते आणि माननीय गडकरी जी या दोघांनी सातत्याने इथेनॉल त्याच्यावर प्रक्रिया त्याचं इन्क्लुजन गॅसमध्ये याच्याबद्दल गेले अनेक वर्ष त्या दोघंही सातत्याने एकत्रपणे एक वक्तव्य करत आहेत आणि मला तो कुठला राजकीय विषय वाटत नाही, तो एक सामाजिक विषय आहे। आणि रिसोर्सेस ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कोळसा असेल, पाणी असेल, इथेनॉल असेल, या सगळ्या गोष्टी आपण मोजून वापून वापरल्या पाहिजेत। कारण मला असं वाटतं पर्यावरणावर, कालच आपण सगळ्यांनी पर्यावरण दिन साजरा केला, काय तो एक दिवस साजरा करून आपला प्रश्न सुटणार नाही आहे। त्या आपण वी हॅव टू ॲक्शन मोडमध्ये जाऊन त्याच्यात सातत्य दाखवणं गरज आहे। आज बघताय तुम्ही केवढी उष्णता आहे, उष्णता कशाच मिळेल आपल्याचकडून काही अनेक वर्ष सगळ्यांनीच, म्हणजे नागरिकांनी म्हणून आणि सरकारने आपण एकत्र मिळून त्याच्यावर कार्यक्रम घेऊन त्याच्यात सातत्य दाखवलं पाहिजे। वन स्टेप ॲट अ टाईम त्याचा जो प्रश्न आहे, आव्हान सगळ्यांच्याच समोर आहे, आधी तो टप्पा गाठूया मग खूप त्याची चर्चा करूया ना। आणि ही अतिशय वेदना देणारी आणि दुर्दैवी अशी घटना आहे। तुम्ही माझं ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमधलं भाषण काढून बघा, आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे माननीय अमित शहाजींना विनंती केली होती की तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, ठीक आहे। आता तुम्ही एखादा निर्णय घेताय त्याचा आमचा विरोध नाही, पण ह्या गोष्टी बारकाईनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे। आणि ज्या पद्धतीने द्वेष पसरला जात होता, कुठले फिल्म्स प्रमोट केले जात होते,